लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या 48 जागांवरील उमेदवारांची नावं आता जाहीर होऊ लागलीत, परंतु अद्यापही काही जागांवरचा तिढा सुटताना दिसत नाही. त्यापैकी एक म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ. महायुतीमध्ये या जागेवर उदयनराजे भोसले इच्छुक आहेत. त्यांची भाजपकडून इथे निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मात्र महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे आणि उदयनराजे व अजित पवार यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या सुप्त संघर्षामुळे उदयनराजे भोसले घड्याळावर निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत असं समजतंय. नेमकं हे प्रकरण काय, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा. साताऱ्याच्या जागेवर महाविकास आघाडीसोबतच महायुतीने सुद्धा आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही, त्यामुळे साताऱ्याच्या जागेवरून महायुतीमध्ये एवढा सस्पेन्स वाढलाय. उमेदवार जाहीर व्हायला आधीच उशीर झालाय. महायुतीत पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू असतानाच सातारा लोकसभेच्या बाबतीत अधिकाधिक घडामोडी वाढताना दिसून येत आहेत. सातारा लोकसभेसाठी महायुतीचे अनेक नेते इच्छुक आहेत. त्यात पहिलं नाव आहे ते उदयनराजे भोसले यांचं. सध्या ते भाजपात असून राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांनी यापूर्वी 2009, 2014, 2019 असे 3 टर्म खासदार म्हणून काम पाहिले. उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेले होते, मात्र भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पुन्हा विधानसभा निवडणुकीबरोबरच पोटनिवडणूक झाली आणि या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विजयी झाले. आता भाजपची उमेदवारी उदयनराजेंना मिळणार याची त्यांना खात्री असताना त्यासाठी प्रतीक्षा कायम राहिल्याने उदयनराजेंनी माझी उमेदवारी ही सर्वसामान्यांची इच्छा आहे अशी रोखठोक भूमिका व्यक्त केली आहे. तर उदयनराजे अजून राज्यसभेवर आहेत असं सांगत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी आमदार शिवेंद्रसिंह राजे यांच्या भेटीनंतर उदयनराजेंवर वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. नेतृत्वाने संधी दिल्यास पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी तयारी त्यांनीही दाखवली आहे. सातारा मतदारसंघावर माझा नैसर्गिक हक्क असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी स्पष्ट करत निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा केलाय. राष्ट्रवादीतून आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील इच्छुक आहेत, त्यामुळे आत्तापर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर झालेला नाही. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचंही दिसून येत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील जागा वाटपाचा तिढा अधिकाधिक गुंतागुंतीचा होत चाललाय. तर सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात असल्यामुळे उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढावं असा निरोप घेऊन भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन भेटीला आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्यास नकार दिल्याचं समोर आले. खासदार उदयनराजे भोसले यांना सातारची उमेदवारी दिली तर रिपाईला सोलापूर आणि शिर्डी मतदारसंघ सोडावा, कारण महायुती आमच्यामुळे झाली असून सत्ता कशी बदलायची हे आम्हाला ठाऊक आहे, असा इशारा रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिलाय. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी हा तिढा कधी सुटणार आणि कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याविषयी तुमचं मत काय ते आम्हाला व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. असेच आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा. धन्यवाद.